जन्मदात्यांना छळणाऱ्या मुलाला घराबाहेर आकला असा निर्णय आता हायकोर्टाने घेतला आहे जन्मदात्या मात्यापित्याला पूजणे त्यांची सेवा करणे त्यांच्या जीवनात आनंद पेरणे भारतीय संस्कृती आहे परंतु या मूल्यांचा विसर पडलेली मुले बरेचदा कुठे ना कुठे आढळून येतात अशाच एका मुलाला धडा शिकवणारा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय जन्मदात्यांच्या घरात राहून त्यांना छळणाऱ्या मुलाला घराबाहेर आकारले पाहिजे त्यामुळे जन्मदात्यांना पुढील आयुष्य सुरक्षित वातावरणात घालवता येईल असे न्यायालयाने या निर्णयात आहे मुलाला घराबाहेर काढल्याशिवाय पालकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य कायम राहू शकत नाही पालकांना सुरक्षित व समाधानाचे वातावरण मिळण्याकरिता नैतिकताहीन मुलाला घराबाहेर काढण्यात काहीही चुकीचे नाही कायद्यानुसार न्यायाधिकरणाला मुलास घर रिकामे करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे वडील हृदयरोगी असून त्यांना बायपास सर्जरीची गरज आहे उपचाराकरिता मुलगा मदत करीत नाही पाणी व विजेचे बिल देत नाही मालमत्ता कर भरत नाही मारहाण व शिवीगाळ करतो त्यांना ठार मारण्याची धमकी देतो पालकांच्या नातेवाईकांना घरी येऊ देत नाही त्यांच्या अंगावर कुत्रा सोडतो पीडित पालक अंसापुरी भागात राहतात वडील अष्ट्याहत्तर तर आई पासष्ट वर्षाची आहे त्यांच्या एका मुलाने घरातील एक तीन खोल्या बळजबरीने ताब्यात घेतल्या पालकांनी अत्याचारी मुलाला घर रिकामे करण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती एकवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी न्यायाधिकरणाने तो अर्ज मंजूर केला त्यामुळे मुलाने उच्च न्यायालयात याचिका केली उच्च न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व कायदेशीर तरतुदी लक्षात घेत न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवलाय